नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। दिव्यांगांकरिता पहिले सल्ला व समुपदेशन केंद्र कल्याण येथे सुरू। कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत तसेच अपंग विकास महासंघ संचालित दिव्यांग सल्ला व समुपदेश केंद्र आदरवाडी येथे सुरू केले असून उद्घाटन महापालिकेचे समाज कल्याण अधिकारी प्रशांत गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी बागुल सर, राष्ट्रपती पुरस्कार विजेते व अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, महिला जिल्हा अध्यक्ष माधुरी क्षीरसागर, सचिव लक्ष्मण शिर्के, तेजस्वी भेरे, अमर शेवाळे, गोरख सल्पे, रोहिणी घोलप, सोनी हरम, नवनाथ पाटील यांच्यासह इत्यादी उपस्थित होते। महापालिकेचे समाज कल्याण अधिकारी प्रशांत गवाणकर यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांकरिता सल्ला व समुपदेश केंद्र राष्ट्रवादी पुरस्कार विजेते अशोक भोईर यांच्या पाठपुराव्याने सुरू झाले आहे। या केंद्रातून पीडित महिलांच्या अडचणी, पती पत्नी अडचणी तसेच UPSC MPSC परीक्षा मार्गदर्शन तसेच इतर कोणत्याही अडचणी समस्या याविषयी सल्ला दिला जाईल। तसेच प्रामुख्याने व्यवसाय करण्यासाठी व शिक्षणासाठीही मार्गदर्शन केले जाईल असे सांगितले। तर राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक भोईर यांनी सांगितले की माझा दिव्यांग स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, परंतु त्यासोबत त्याला शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन सल्लाही तितकाच महत्त्वाचा आहे। शिक्षण घेऊन पुढे नेमके काय करायचे याचे मार्गदर्शनही महत्त्वाचे आहे। म्हणून दिव्यांगांसाठी सल्ला केंद्र प्रथमच ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिका यांनी सुरू केले आहे। तसेच महापालिकाकडून दिव्यांग यांना नेहमीच सहकार्य केले जाते असे सांगितले। महापालिका 6 नंतर कधीच उघडली नव्हती, 6 नंतर 6 वाजता ऑफिस बंद झालं का कधीच उघडली नसती। एकमेव असा महाविकास अधिकारी जो आहे की त्यांनी रात्री 10 वाजता ऑफिस उघडून अपंग विकास महासंघाला पत्र टाईप करून देणारे एकमेव अधिकारी आज महाराष्ट्रात 27 महानगरपालिका आहेत। मी छाती ठोकपणे सांगू इच्छितो, आज सुद्धा सांगतो, नेहमी सांगत असतो। परवा मी मला छोटा अग्रिकृत समाज याचं ज्या दिवशी हे झालं त्या दिवशी सुद्धा मी सांगितलं की दिल्लीला सुद्धा स्टेटमेंट दिली की कल्याण डोंबिवली महापालिकेला फक्त आणि फक्त 4-5 कोटी रुपये अर्जन दिला जाते, बाकी ठिकाणी पुढे 100 कोटी दिला जाते, 35 कोटी दिला जाते, पुढे 60 कोटी दिला जाते। पण सर्वात जास्त जरी कमी निधी असली तरी परिपक्वने करण्याचं काम कल्याण डोंबिवली महापालिका फक्त एक आणि एक शेवट करत आहे। माननीय गव्हर्नर साहेबांना जातो, कारण त्या नुसत्या खुर्चीवरती बसत नाहीयेत, त्यांना सातत्याने दिव्यांगांची सेवा करायची आहे। मी जे म्हटलो का एकच ध्यान दिव्यांगांचा विकास, ते फक्त एकच काम दिव्यांगांचा विकास असे नेहमी ते बोलत असतात। खूप खूप धन्यवाद सर। आणि प्रत्येक बाबतीत असतात, पीडित महिला असतात त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते, काही लोक असतात जे मानसिक हे असतात त्यांना सल्ल्याची आणि समुपदेशाची गरज असते। महिला आणि नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, त्यावेळेला त्यांना काय केलं जातं तर सल्ला आणि समुपदेशन केलं जातं। बरोबर आहे, फक्त सल्ला समुपदेशन एवढ्या पुरतंच मर्यादित नाही आहे। तर आता जसं आपण बघितलं UPSC घ्या, MPSC घ्या, करिअर मार्गदर्शन असतं तो काय असतो, सल्लाच असतो। एखाद्या माणसाला एखादं करिअर करायचं आहे, आता मला मी जर 10वीला पास झालो तर मला पुढे काय हे माहीत असतं का? खूप सारे वेगवेगळे हे असतात, आज घेऊ, कॉमर्स घेऊ, इंजिनिअरिंग घेऊ की डॉक्टर बनू काही नाही माहिती। मग त्यावेळेला तुमचा कल कुठल्या गोष्टीकडे आहे, तुम्हाला कशामध्ये आवड आहे, तुम्ही कुठे पुढे जाऊ शकाल, यासाठी तज्ज्ञ मंडळी असतात। ही तज्ज्ञ मंडळी आपल्याला मार्गदर्शन करतात। वही साहेबांचं नेहमी म्हणणं होतं की सर आता आपल्याला सल्ला समुपदेशन केंद्र सुरू करायचं आहे, माझ्या दिव्यांगांना फक्त अनुदानापर्यंत नाही ठेवायचं आहे, त्यांच्या मुलांना त्यांना योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे, आपण तज्ज्ञ नेमू आणि हे सल्ला समुपदेशन केंद्र ह्याच्या म्हणजे काय म्हणतात आयडिया यांच्याकडनं निघालेली आहे आणि हे सल्ला समुपदेशन केंद्र दिव्यांग सल्ला व समुपदेशन केंद्र आपण सुरू करत आहोत। बरोबर आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल की सल्ला समुपदेशन केंद्रामध्ये काय असणार, तुम्हाला कुठली अडचण आली, आपली तुमची मुलं आहेत, तुम्ही आहात, तुम्हाला तिथे मार्गदर्शन मिळेल। महिलांना काही गोष्टी असतात, समजा तुम्हाला उद्या वाटलं की आम्हाला व्यवसाय करायचा आहे, मग व्यवसाय कुठला व्यवसाय तुम्ही करू शकता, त्यासाठी आपल्याकडे इथे तज्ज्ञ मंडळी असतील,
तज्ज्ञ मंडळी तुम्हाला मार्गदर्शन करते, त्याच्यामधून तुम्ही पुढे आपला व्यवसाय सुरू करा। शिक्षणासाठी मार्गदर्शन होईल, अशा अनेक गोष्टी या सल्ला समुपदेशन केंद्रामार्फत आपण करणार आहोत। तर माझे अशी सर्व दिव्यांगांना विनंती आहे की त्यांनी या केंद्रामध्ये येऊन त्याचा लाभ घ्यावा। आपल्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।